रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, ओसनवार घेतलेलं पैसा हे वेळेत परत करायचं असतात आणि शक्यतो ते घ्यायचंच नसतात। दिलेला शब्द पाळायचा असतो, जो शब्द पाळता येईल तोच द्यायचा असतो, अन्यथा द्यायचाच नसतो। दोस्तानो, जमेल तेच करायचं असतं आणि जमणार नाही ते करायचंच नसतं। कष्ट करण्याची तयारी असेल तरच स्वप्न बघायचे असतात, नाही तर ती स्वप्न बघायचीच नसतात। दोस्तानो, कोणी सांगितलं म्हणून कसं तरी काम करायचं नाही आणि करायचंच असेल तर ते मनापासून करायचं। फक्त स्वतःसाठी जगत असाल तर जगणं व्यर्थ समजायचं असतं। मुलाबाळांचं सुख म्हणजेच आपलं सुख मानून जगायचं असतं। आणि दोस्तानो, या तर मानवी जीवनाच्या कसोट्या असतात आणि त्या कसोट्या आपण पूर्ण करायच्या असतात। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। एकमेकांशी फक्त ओढ असायला हवी, वेळ आणि वाट आपोआप मिळत जाते। जेव्हा मेंदू आणि मन दोन्ही शांत असतात तेव्हाच मनुष्याला मनशांती मिळत असते। सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असतं, परिस्थितीवर नाही। जबाबदारी घेणाऱ्याकडं कोणतंही वय नसतं। कोणी लहानपणापासून पार पाडतो तर कोणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो। जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो। हिम्मत ठेवा आणि पुढे जा। टोमणं तर देवाला सुद्धा सहन करावे लागत असतात, आपण तर साधी माणसं आहोत। कोणाचं लोबाडून खाण्यापेक्षा कष्ट करून खाणारी माणसं जास्त सुखी असतात। विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते। अनेक वेळा हार पत्करून सुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीनं उभा राहतो तो काही करू शकत असतो। तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची निंदा ही झालीच म्हणून समजा। प्रत्येकाच्या डोक्यात दोन प्रकारचे घोडे धावत असतात, एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह। ज्याला जास्त खुराक द्याल तोच जिंकत असतो। पती पत्नीच्या संसारात एकदा वय निघून गेलं की लक्षात येईल आयुष्य जगायचं होतं, पण भांडण करण्यातच निघून गेलं। आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं नातं पण संपलं आणि आयुष्य पण। कोणाच्या असल्या नसल्यानं कोणाला फरक पडत नसतो। जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल। कारण पुढे जाणं हीच जगाची रीत असते आणि गरज असते। या गरजेचं दुसरं नाव म्हणजे स्वार्थ आहे। नात्याची गाठ विश्वासानं आपुलकीनं बांधली
की संवादाचा सुगंध हा आपसुकच दरवळत असतो. निसर्गाचा नियम आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी चटक हे सोसावंच लागत असतात. 36 गुणांचं काय करायचं, जोडीदारामध्ये 4 गुण असलं तरी खूप होतं. चांगलं बोलणं, निर्मळ मन, सुंदर वागणं आणि इमानदारी. जोपर्यंत स्वार्थ जळत नसतो तोपर्यंत परमार्थ कळत नसतो. पैशापेक्षा शरीराला जास्त सुरक्षित ठेवणं महत्वाचं आहे, कारण शरीर निरोगी असेल तर पैसा भरपूर मिळवू शकतो. पण शरीरात दोष निर्माण झाला तर किती पैसा खर्च केला तरी शरीर पूर्ववत होत नसतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीमध्ये संयम ठेवायला शिका. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असत. संघर्षाचा काळ हा एकट्यानंच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख देत असतात. आपुलकीचं 4 शब्द मनापासून बोलता आलं की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नसते. प्रेम वगैरे काही नसतं, सगळा फसवेगिरीचा खेळ असतो. जे आज तुम्हाला बोलतात तुझ्याशिवाय राहू नाही शकत, उद्या तेच तुमच्या भावनांचा खेळ करून दुसऱ्यासोबत आनंदानं आयुष्य जगत असतात.